संगमेश्वर पासून 7 किलोमीटरवर हे आहे तेरेगाव। मात्र या गावात राहणाऱ्या दळवी कुटुंबाला भावकीतल्या नातेवाईकांनी वाळीत टाकले। गेल्या 1 वर्षापासून त्यांना वाळीत टाकलं गेलंय। गावातल्या ग्रामदेवतेच्या मंदिरातील पावका चोरीला गेला, तो प्रभाकर दळवी यांनी चोरला असा आरोप दळवी यांच्या कुटुंबावर ठेवण्यात आला। वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी न केलेल्या गुन्ह्याची माफी मागणार नाही अशा मुद्द्यावर प्रभाकर यांचा मुलगा ठाम आहे। भावकीच्या मीटिंगमध्ये सांगितलं गेलं की तू माफी माग, तू जर पुढे कुठे जाणार असलास तर भावकी तुझ्याबरोबर नाही, माफी मागितलास तर सगळं सुरळीत चालू राहील। मग मी माफी मागत नाही म्हणून भावकीच्या लोकांनी त्या भगत वगैरे त्यांना बोलावून माझी कुलगत आणि राखण त्यांनी ती तोडण्यात आली असं कळवलं त्यांनी। मानसिक त्रास सहन करून हे कुटुंब अनेक ठिकाणी दाद मागतंय। पोलीस स्टेशन पासून ते सरकारी कार्यालयाच्या खेपा त्यांनी मारल्यात। काय नाही, मी गावाच्या मीटिंगमध्ये गेलो होतो, गावाच्या मीटिंगमध्ये त्यांचं झालं, त्याच्यानंतर आमची भावकीची मीटिंग झाली। भावकीची मीटिंगमध्ये तो काय मानायला देऊ तयार नाही, तुम्ही काय कराल ती पुरवली। धार्मिक याच्यात वाद आहे, त्यासाठी अर्ज दिलेला आहे त्यांनी, त्याबाबत चौकशी चालू। प्रभाकर दळवी यांची पत्नी आणि मुलगी गावात राहते। भावकीच्या माफीनाम्याच्या सत्रामुळे सध्या दळवी कुटुंब भरडलं जात आहे। चोरी झाली नाही, ती केली नाही, त्याची माफी का मागावी असा सवाल करत भावकीच्या बहिष्काराच्या ओझ्याखाली दळवी कुटुंबीय जगण्याचा प्रयत्न करते। प्रणव भोळेकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, संगमेश्वर, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।